नमस्कार मैत्रिणींनो आशाच फॅशन वर्डमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो परफेक्ट ब्लाऊजचा आज आपला पहिला दिवस आहे आणि आजपासून आपला क्लास प्रॅक्टिकली चालू झालेला आहे तर आज आपण बघणार आहोत फोर्टक्स ब्लाऊजचं मापं कसे घ्यायचे ते ड्रॉ कसे करायचे आणि त्याचं कटिंग कसं करायचं तसंच ज्यांनी जो आपला जो फ्री कोर्स जो होता डेमो कोर्स त्याच्यात जर ज्यांनी बघितलं नसेल की ब्लाऊजची मापं कशी घ्यायची मी तर मी पुन्हा आज ब्लाऊजच्या मापांपासून सुरुवात करणार आहे कारण जर मा आपल्याला ब्लाऊजची मापच घेता नाही आली तर आपल्याला कुठल्या मापाचं ब्लाऊज शिवायचं हे लक्षात येणार नाही त्यामुळे आपण सर्वप्रथम पहिले ब्लाऊजची मापं कशी घ्यायची ती शिकणार आहोत आणि त्याच्यानंतर ती मापं पेपरवर कशी उतरवायची त्याचं डायग्राम कसं काढायचं हे बघणार आहोत तर चला तर आपण पहिले सुरुवात करू या ब्लाऊजच्या मापांना त्या दिवशी मी तुम्हाला ब्लाऊजची माप घेऊन दाखवली अस्तरच्या ब्लाऊजवर आज मी तुम्हाला साध्या ब्लाऊजवर माप कसं घ्यायचं आहे ते दाखवणार आहे मैत्रिणी न कधी पण माप घेतानी हे साध्या ब्लाऊजवरच घ्यायचं तो। असतं ओके तर मी आज तुम्हाला दाखवते पहिले आपण माप घेताना पाठीच्या भागापासून घेणार आहे आधी आपण उंची घेणार आहोत ब्लाऊजची पूर्ण उंची ओके किती आहे साडे अकरा ही तुम्ही नोट डाऊन करायची त्यानंतर घ्यायचं आहे मागचा गळा ओके हां आहे आपला मागचा गळा किती आहे साडेसहा इंच सगळा आणि उंची झाल्यानंतर आपण घेणार आहोत छातीचं माप कसं घ्यायचं का उंचीनी मी मागच्या बाजूने घ्यायची असती आणि छातीचं माप हे पुढच्या बाजूने इथे घ्यायचं आहे आता हे बघा त्या दिवशी पण मी तुम्हाला दाखवलं ज्यावेळेस आपल्याला मापं घ्यायचे असतात त्यावेळेस ब्लाऊज हे आपल्यासमोर ठेवायचं असतं असं नाही ठेवायचं असं नाही ठेवायचं ओके ब्लाऊज हे तुमच्यासमोर असं ठेवायचं आणि ब्लाऊजची मापंशी यायची या ठिकाणी घ्यायचं आहे छातीचं माप इथपासून इथपर्यंत छातीचं माप ओके किती आहे छत्तीस इंच हे आपलं छत्तीस इंचाच्या छातीचं माप आहे या गळ्याच्या लाईनपासून तर मुंढ्याच्या शिलाईपर्यंत छत्तीस इंचं माप घ्यायचं थोडंसं झूम करून दाखवता प्लीज हे बघा या ठिकाणी घ्यायचं आपल्याला छत्तीस इंच ओके त्यानंतर तुम्हाला गळ्याचं माप घ्यायचं आहे गळ्याचं माप आहे आपलं साडेपाच इंच ओके पुढचा गळा पुढचा गळा साडेपाच इंच त्यानंतर आपण माप घेणार आहोत बाही ओके बाहीचं माप घ्यायचं आहे आपल्याला साडेसात इंच आपली बाहीचं माप आहे हे बघा या ठिकाणी मी माप कसं घेते बघून घ्या एकदा साडेसात इंच बाहीचं माप आलेलं आहे आणि मी तुम्हाला ज्यावेळेस कटोरी ब्लाउजचं पेपर पॅटर्न दाखवाल त्यावेळेस पुन्हा एकदा माप घेऊन दाखवाल पण आत्तासुद्धा तुम्ही लक्षपूर्वक बघू शकता त्यानंतर घ्यायचं आहे तुम्हाला दंडघेराचं माप किती आहे साडेचार इंच बाही लांबी आणि दंडघेर बाही लांबी साडेसात इंच आहे दंडघेर साडेचार इंच आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे कमरेचं माप घ्यायचं आहे मैत्रिणीनं कमरेचं माप घेताना नेहमी काच बटनची जी पट्टी असते बटनचं ब्लाऊज असेल तर ज्या पट्टीवर बटनचं ब्लाऊज असेल तर ज्या पट्टीवर ज्या पट्टीवर आपण बटन लावले ती पट्टी आपल्याला सोडून द्यायची आहे आणि ज्यावेळेस आपण हुक वगैरे लावतो त्या ब्लाऊजला त्यावेळेस आय केलेली पट्टी आपल्याला सोडायची तर कन्फ्यूज होऊ नका अतिशय सावकाश सांगणार आहे मी तुम्हाला आणि अतिशय सोप्या भाषेत शिकवणार आहे हे बघा ही जी पट्टी आहे ती मी सोडून दिलेली आहे याप्रमाणे हे बघा याप्रमाणे साडे एकतीस इंच हे बघा किती माप आहे कमर घेर साडे एकतीस मैत्रिणीनो आपण पूर्ण उंची मागचा गळा छाती कमरघेर पुढचा गळा बाही आणि दंडघेर ही मापं आपण ब्लाऊजवरून घेतलेली परंतु आपल्याला ब्लाऊजवरून ही मापं घेतल्यानंतर आपल्याला प्रत्येकीला मी आजच पी डी एफ फाईल पाठवलेली आहे आणि त्यांना सगळ्यांना मी पी डी एफद्वारे हातकता पाठवलेलं आहे तर ते तुम्ही झेरॉक्सच्या दुकानामध्ये जाऊन त्याचे झेरॉक्स काढून आणू शकता ज्यांना शक्य नसेल त्यांनी घरी बसून ते लिहून घेतलं तरी चालेल फक्त त्याच्यासाठी कॉल किंवा मेसेज करू नका की जेरॉक्स करायचे का मॅडम लिहायचं का मॅडम खूप शुल्लक शुल्लक गोष्टी आहे त्या जर तुम्ही स्वतः समजून घेतल्या तर तुम्हाला मला ते प्रश्न विचारायची वेळ येणार नाही हां खूपच तुम्हाला काहीतरी आहे त्यावेळेस तुम्ही कॉल किंवा मेसेज करू शकता परंतु ज्या किरकोळ गोष्टी आहेत त्या तुम्ही तुमच्या मनाने थोडासा समजून घेतल्या तर मला पण खूप आनंद होईल आणि आपला क्लासही सुरळीत चालेल तर फक्त आज मी जे लिखाण दिलेलं आहे ते तुम्ही फक्त वाचून घ्यायचं त्या लिखाणावर तुम्ही घरी काहीही करायचा प्रयत्न करू नका आज मला दोनदा एका मावशींचा व्हिडिओ कॉल आला की हे साडेचार माप कसं घ्यायचं तर मी त्यांना सांगितलं आहे की तुम्ही घरी काहीच करू नका मी तुम्हाला सगळं शिकवणार आहे फक्त वाचा तुम्ही जर आत्ताच पुढचं पोर्शन मला विचारून जर कॉल करत गेल्या तर मी पण डिस्टर्ब होईल आणि तुम्हाला पण माझ्याकडून जितकं ज्ञान द्यायचं आहे मला तितकं दिलं जाणार नाही मी स्वतःहून तुम्हाला सगळं काही शिकवणार आहे तुम्ही प्लीज मला कॉल करून डिस्टर्ब करू नका काही गोष्टी तुम्ही तुमच्या मनाने समजून घ्या पी डी एफ फाईल पाठवली आहे ना झेरॉक्स करायचे की ते लिहून घ्यायचे आपल्यावर डिपेंड आहे तुम्हाला लिखाण योग्य वाटत असेल लिखाण करून घ्या झेरॉक्स योग्य वाटत असेल झेरॉक्स करून घेऊया असो ओके आता काय करायचं आपल्याला आपण किती माप घेतलं बघायचं या ठिकाणी छातीचं माप आपलं किती छत्तीस आहे मग छत्तीस इंचाला शोल्डर किती लागतं साडेपाच इंच बरोबर छत्तीस इंचाला शोल्डर आहे साडेपाच ते नोट डाऊन करायचं बरोबर त्यानंतर काय येतं मुंडाखोली येते बरोबर आता छत्तीस इंचाला मुंडाखोली किती आहे तर आहे पावणे सहा मग आपण इथं पावणे सहा मुंडाखोली घेणार आहे त्यानंतर आपली येते तिगळा खोली बरोबर बर। आता छत्तीस इंचाला गळाखोली किती घ्यायची सव्वा दोन इंच ती आपण इथं घेणार आहे याप्रमाणे शोल्डर मुंडाखोली आणि गळाखोली ही जी मापं असतात ही आपण नेहमी तक्त्यावरूनच घ्यायची आणि ती या ठिकाणी नोट डाऊन करायची आणि मग त्याच्यानुसार पेपर पॅटर्न काढायचा तर आपण आज पहिला दिवस आहे आपण पाठीचा भाग काढायला शिकणार आहे जे फ्री फ्री क्लासमध्ये होते त्यांनी बघितलं असेल पाठीचा भाग मी त्यांना फळ्यावर करून दाखवलं होता परंतु आज मी त्यांना पेपरवर करून दाखवणार आहे अतिशय व्यवस्थित प्रकारे करून दाखवणार आहे कन्फ्यूज होऊ नका कोणी एकदम शांततेत समजावून घ्या मी शांततेत तुम्हाला शिकवणार आहे आपण जी मापं घेतली ती आपल्या बाजूला ठेवायची त्यानंतर आपण पाठीज भाग काढायला सुरुवात करणार आहोत आपल्या ब्लाउजची उंची आहे साडे अकरा इंच बरोबर त्यात आपण मिळवणार आहोत एक इंच या ठिकाणी बघून घ्या पूर्ण उंची आहे साडे अकरा इंच आणि मी घेतली आहे साडेबारा इंच ओके त्यानंतर आपण इथं खून करून घेणार आहे साडेबारावर बरोबर एक्झॅक्ट मी पूर्ण उंचीमध्ये एक इंच मिळवलेलं आहे त्यानंतर आहे आपलं शोल्डर शोल्डर किती आहे आपलं साडेपाच इंच ओके या ठिकाणी मी घेते शोल्डर साडेपाच इंच शोल्डरनंतर येतं मुंडा खोली मुंडा खोली आहे आपली या ठिकाणी बघून घ्यायची आपली मुंडाखोली पावणे सहा इंच आहे तर मी ती पावणे सहाच इंच या ठिकाणी घेणार आहे ओके ही झाली मुंडाखोली त्याच्यानंतर आहे आपलं छातीचं माप छातीचं माप आपण छत्तीस घेतलेलं आहे त्याच्यामध्ये दोन इंच मिळवायचे दोन इंच मिळवल्यानंतर हे अकरा माप अकरा इंच माप होते बघा याप्रमाणे अकरा इंचावर आपण खून करणार आहे हे नऊ इंच आपलं छातीचं माप आहे त्यामध्ये आपण दोन इंच शिलाई मार्जिन मिळावं तुम्हाला जर वाटत असेल की मॅडम दोन इंच शिलाई मार्जिन खूप होते तर तुम्ही ते दीड इंचसुद्धा शिलाई मार्जिन घेऊ शकता ज्यांना दोन इंच घ्यायची त्यांनी दोन इंच घ्या ज्यांना दीड इंच घ्यायची त्यांनी दीड इंच घ्या आता आपल्या छातीच्या भागापेक्षा आपल्या कमरेचा जो भाग असतो तो हा कमी असतो त्यामुळे आपण इथं अर्धा इंच जे आहे ते आतमध्ये घेणार आहोत बरोबर त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला मुंढ्याचा आकार द्यायचा आहे हा आपलं स्ट्रेक्चर पाठीचा तयार झाला त्यानंतर आपण करणार आहोत मुंढ्याचा आकार आता मुंढ्याचा आकार मी तुम्हाला त्या दिवशी पण शिकवलं जिथं तुमचा हा कॉर्नर येतो त्या कॉर्नरपासून दीड इंच घ्यायचं आहे तुम्हाला या ठिकाणी आणि हे माप तुमचं प्रत्येक ब्लाऊजसाठी दीडच इंच असणार आहे त्यानंतर आपण हा आकार आखून घेणार आहोत हा मी मुंड्याचा आकार आखून दिलेला आहे त्यानंतर काय आहे आपलं गळाखोली आहे तर आपली गळाखोली किती इंच आहे सव्वा दोन मग या ठिकाणी आपण सव्वा दोन इंच गळाखोली घे घेतली तुम्ही ज्यावेळेस हा व्हिडिओ बघाल त्यावेळेस तुम्ही स्टेप बाय स्टेप मी जसं जसं सांगितलं तसं तसं करत गेल्या तर अतिशय उत्तम तुम्ही पेपर पॅटर्नवरून एक ते दोन दोन ते तीन करत गेल्या तर ते तुम्हाला थोडं अवघड वाटेल परंतु मी ज्या पद्धतीने करते त्या पद्धतीने जर करत गेल्या तर अतिशय सोपं माप आहे बरोबर आज आता आपण काय करणार आहे मागचा गळा घेणार आहे मागचा गळा आहे सा आपला साडेसहा इंच आपण त्याच्यात अर्धा इंच मिळवणार आपला गळा झाला सात इंच आणि या ठिकाणी मी गळा घेतला आहे सात इंच याप्रमाणे असा झाला आपला गळ्याचा आकार गोलगळा आता मी सुरुवात कुठून केली इथपासून तर इथपर्यंत इत घेतली पूर्ण उंची मी तुम्हाला ॲरो करून दाखवते पूर्ण उंची अधिक किती घेतले एक इंच बरोबर इथपर्यंत त्यानंतर इथं काय घेतलं मी शोल्डर नंतर इथे काय घेतली मी गळाखोली गळा खोली आणि गळा लांबी या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहे कन्फ्यूज होऊ नका हे जे माप असतं शोल्डरमधून जे माय आपण वजा करतो मापगळ्याचं ते गळाखोलीच असतं आणि जी गळ्याची उंची घेतो आपण त्याला गळा लांबी म्हणता माझं अक्षर खूप छान आहे परंतु माझ्या हाताने अजून मला इतकं खास लिहिता येत नाही त्याबद्दल मी तुमची माफी मागते आणि नसल समजलं तर विचारा या ठिकाणी गळा लांबी आहे आणि या ठिकाणी गळा खोली त्यानंतर काय केलं आपण इथं शोल्डर घेतलं जिथे शोल्डर आहे तिथपासून घेतला आपण खाली मुंडा इथे काय घेतला आपण मुंडा ओके त्यानंतर काय केलं आपण या टोकापासून पेपरच्या या टोकापासून तर इथपर्यंत घेतला छातीचा चौथा भाग छातीचा चौथा भाग अधिक दोन इंच तुम्ही दीड इंचसुद्धा घेऊ शकता काय केलं आपण छातीचा चौथा भाग घेतला त्यानंतर इथून सरळ जे माप आहे ते कमरेचं घेतलं आणि त्याच्या आधी अर्धा इंच घेतलं इकडे आतमध्ये आपल्या छातीच्या मापापेक्षा आपल्या कमरेचं माप छोटा असता म्हणून तर हा झाला आपला पाठीचा भाग तयार हे बघा मी तुमच्या साईडने दाखवते आणि असं तुम्ही आता बघू शकता पूर्ण उंची शोल्डर मुंडा छातीचा चौथा भाग अधिक दोन इंच इथे कमरेसाठी अर्धा इंच आतमध्ये घेतलेला आहे त्यानंतर इथे घेतली गळाखोली गळाखोलीपासून गळा लांबी घेतली आहे त्याचा चौकोन तयार केला आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच मिळून मी गळ्याला असा गोलाकार दिलेला आहे आता हा झाला आपला पाठीचा भाग तुम्ही कटोरीचं ब्लाऊज शिवा की फोरटक्सचं ब्लाऊज शिवा की प्रिन्सेसचं ब्लाऊज शिवा तुम्हाला सगळ्या ब्लाऊजसाठी पाठीचा भाग सेम टू सेम काढायचा आहे याच्यात काहीही चेंज करायचं नाही ओके आपण आता पाठीचा भाग शिकलो आपण लगेचच आता याचा पुढचा भाग पण शिकून घेऊया आणि बाही पण शिकून घेऊया तर हे मी तुम्हाला कटिंग करून दाखवते कटिंग कसं करायचं तुम्ही शोल्डरपासून पण स्टार्ट करू शकता त्रिणी माझ्या हाताचे अजून टाके पाचच सहा दिवस झालेले तर मला कटिंग नाही करता येते तर एक दोन मिनटं मी तुमच्या समोर ठेवते आणि माझ्या मुलाला कटिंग करायला सांगते आहे तर या ठिकाणी इथपासून तर इथपर्यंत कटिंग करायचं आहे त्यानंतर हा जो आकार आहे आपल्याला हा कट करायचा आहे ओके आणि त्यानंतर आपल्याला हा गळ्याचा आकार कापायचा गळ्याचा आकार कापून आपण तो भाग बाजूला ठेवणार आहोत आणि लगेचच पुढचा भाग पण आजच शिकणार आहोत ओके हा झाला आपला पाठीचा भाग तयार ओके आपण मग आता पाठीचा भाग तयार केला असाच आपण आता पुढचा भाग तयार करणार आहोत या ठिकाणी तुम्हाला पूर्ण उंचीमध्ये मागच्या बाजूला पण आपण एक इंच मिळवला आणि पुढच्या बाजूला पण आपण एकच इंच मिळवणार आहोत पूर्ण उंचीचं माप आपलं आहे साडे अकरा आणि आपण त्याच्यात एक इंच मिळून घेणार आहोत साडेबारा हे आपलं झालं पूर्ण उंचीचं माप त्यानंतर आपलं शोल्डरचं माप आहे साडे पाच इंच त्यानंतर घेऊया मुंडा मुंडा किती आहे आपला पावणे सहा इंच छातीचं माप आहे छत्तीस आणि त्या दोन इंच मार्जिन मिळवले आपण नऊ इंच मैत्रीण मी ज्या मा आ, मापाचा ब्लाऊज घेतला होता आज ते ब्लाऊज माझ्या सासूबाईंचा आहे आणि त्यांच्या ब्लाऊजची उंची थोडी कमी आहे ॲक्च्युली ब्लाऊजची छत्तीसचा माप असेल तर इतकी साडे अकराची उंची तुम्ही घेऊ नका जर कस्टमरचं ब्लाऊज असेल कमी मापाचं तरच घ्या ओके okay? त्यानंतर आपण घेऊया गळाखोली गळाखोली सव्वा दोन इंच आहे हे आणि पुढचा गळ्याचं माप आपलं आहे साडेपाच इंच त्याच्यामध्ये मी अर्धा इंच मिळवला आपलं माप झालं सहा इंच हा झाला पुढचा भाग काय केलं ला मी लांबी म्हणजे पूर्ण उंची हां अधिक एक इंच त्यानंतर काय करायचं इथे घ्यायचं शोल्डर गळा खोली इथे झाली मुंडा खोले आता मैत्रिणी नो एक मोठा बदल आहे मागच्या भागामध्ये मा आणि पुढच्या भागामध्ये मा आपण मागच्या भागाला मुंड्याचा आकार इथून दीड इंचावर दिला होता बरोबर परंतु पुढच्या भागाला आपण इथपासून ते इथपर्यंत एक इंचावर देणार आहे हे बघा या ठिकाणी आकार उभ्या रेषेवर एक इंच आणि हो हे बघा ही जी आहे ही उभी रेषा आहे इकडे एक इंचावर भाग आकार देऊ नका ही जी उभी रेषा आहे आपली मुंढ्याची त्या इंचावर आपण आकार दे त्या रेषेवर आपण आकार देणार आहोत आणि तो आकार असा थोडासा आतून आला पाहिजे ओके त्यानंतर आपण घेणार आहोत योगपट्टी ते बघे इथे डायग्राममध्ये मी तुम्हाला फोर्टक्स कसं घ्यायचं काय घ्यायचं ते सगळं दिलेलं आहे बघा ही आपली फोरटक्सची आपली डायग्राम आहे ओके या डायग्रामनुसार आपण करणार आहोत ही आपली फोरटक्सची डायग्राम आहे आपण इथं पूर्ण उंची घेतली इथं शोल्डरचं माप घेतलं इथे गळा खोली घेतली इथं मुंड्याचं माप घेतलं ओके त्यानंतर आपण योगपट्टीचं माप घेणार आहे आता योगपट्टी घेण्यासाठी योग या ठिकाणी दोन इंच माप घेणार आहे मी आणि या ठिकाणी घेणार आहोत अडीच इंच अडीच इंच ओके आता काय करायचं तुम्हाला ही योगपट्टी जी आहे ही जोडून घ्यायची इथपर्यंत आकार आणि त्याच्यानंतर हा जो आकार आहे हा तुम्हाला असा द्यायचा आहे त्यानंतर काय करायचं आहे आपला जो तयार शोल्डर आहे बघा मी तुमच्या बाजूने करून दाखवते तुम्हाला पेपर या ठिकाणी काय करायचं आहे तुम्हाला जे तुमचं तयार शोल्डर आहे हे बघा हे तुमचं तयार शोल्डर आहे हे तुमचं पूर्ण शोल्डर आहे परंतु तयार शोल्डर तुमचं फक्त एवढंच आहे तर त्या तयार शोल्डरपासून सरळ तुम्हाला त्याचा मध्य करायचं आहे मध्य हा झाला मध्य मध्यापासून तुम्हाला दोन इंच अंतर आहे वरती ओके मध्यापासून वरती घ्यायचं आहे दोन इंच आणि इकडे अर्धा अर्धा इंच करून तुम्ही हा टक्स जोडून घ्यायचं आहे त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला या टोकापासून दीड इंचानंतर आणि या टोकापासून दीड आता याची ह्या ब्लाऊजची उंची कमी आहे तर शोल्डर टक्स थोडेसे जवळजवळ जबल येणार आहेत आता हे बघा हा जो टक्स आहे हा इकडं तिरपा जोडायचा आहे आणि हा जो टक्स आहे हा इकडे तिरपा जोडायचा आहे रेग्युलर ब्लाऊजची उंची असते साडेबारा इंच आणि आता काय झालं आहे ही पहिलंच ब्लाऊज मी तुम्हाला म्हणून थोडं वेगळं घेऊन दाखवलं आहे की जेणेकरून तुमच्याकडं जर कमी उंचीचं ब्लाऊज आलं तर तुमचा गोंधळ होऊ नये प्रत्येक मापासाठी या ठिकाणी तीन इंचाचा टक्स असतो हा जो टक्स असतो हा प्रत्येक मापासाठी या आकारापास आकाराच्या मध्यापासून तीन इंचावर घ्यायचा परंतु या ब्लाऊजचं माप छत्तीसचं आहे परंतु उंची खूप कमी आहे तर हा जो भाग आहे आपला हा कमी झालेला आहे तर आपण या ठिकाणी टक्स घेत आणि फक्त आणि फक्त अडीच इंचाचं घेणार आहे बाकी इतर प्रत्येक ब्लाउजला तुम्ही हा टक्स तीन इंचाचा घ्यायचा असतो या ठिकाणी मी घेतलेला आहे अडीच इंचाचं ओके त्याचं कारण समजून घ्या की छातीचं चा माप छत्तीस जरी असलं तर त्याची उंची कमी आहे त्यामुळे हा टक्स आपण थोडासा छोटा केलेला आहे आलं तुमच्या लक्षात हे बघा काय केलं तयार शोल्डरचा मध्य केला मध्यापासून सरळ खाली एक टक्स घेतला हा तुमचा सेंटरचा टक्स आहे त्यानंतर तिथून इकडं माप घेतलं दीड इंच दीड इंच इथे पण घेतला आपण दीड इंच आणि हा जो तीन इंचा टक्स घ्यायला पाहिजे तो मी फक्त अडीच इंचा घेतलेला आहे त्याची उ त्याचं कारण पण मी सांगितलं तुम्हाला का ब्लाऊजची उंची कमी आहे म्हणून आपण तो अडीच इंचाचं घेतला आता याचं कटिंग पण खूप सोपं आहे स्ट्रेट जसं आपण पाठीच्या भागाला अर्धा इंच आतमध्ये घेतला तसंच यालासुद्धा तुम्ही अर्धा इंच आतमध्ये घेऊ शकता किंवा नाही घेतला तरी चालेल तुम्ही ज्या वेळेस इथं टक्स करणार आहेत त्यावेळेस तो ॲटोमॅटिक तुमचा भाग कमी होणार आहे तर आता मी पुन्हा एकदा सांगते या ठिकाणी आपण पूर्ण उंची घेतली शोल्डर घेतलं या ठिकाणी गळा खोली घेऊन इथं गळ्याचा आकार दिला पुढच्या गळ्यामध्ये अर्धा इंच मिळवला मागच्या गळ्यामध्ये सुद्धा आपण अर्धा इंच मिळवला त्यानंतर इथं मुंडा खोली घेतली त्यानंतर इथपासून तर इथपर्यंत छातीचा चौथा भाग अधिक दोन इंच दोन इंच आपण शिलाई मार्जिन घेतलेला आहे त्यानंतर योगपट्टीचं माप घेतलं आपण या ठिकाणी दोन इंच कमरेच्या बाजूनी आणि जिकडे पट्टी लावतो तिकडे घेतलेला आहे अडीच इंच त्यानंतर तयार शोल्डरचा मध्य केला मध्यापासून टक्स घेतला दोन इंचाचा परंतु ज्यावेळेस तो तुम्ही शिवणार आहे त्यावेळेस तो अडीच इंचचा शिवायचा असतो ज्यावेळेस तुम्ही कपड्यावर घेता त्यावेळेस तो दोन इंचाचा शिवायचा नंतर इकडे दीड इंच माप घेतलं इकडे दीड इंच माप घेतलं आणि त्याच्यानंतर हा जो टक्स आहे जो तीन इंचाचा घ्यायला पाहिजे तो मी उंची कमी असल्यामुळे अडीच इंचाचा घेतला उद्या तुमच्याकडे एखादं कमी उंचीचं माऊ मापाचं ब्लाऊज आलं तर तुम्ही असं म्हणायला नको की मॅडम तुम्ही आम्हाला तीनचा शिकवला मग मा आम्हाला कसं करणार म्हणून मी आज थोडंसं कमी उंचीचं माप तुम्हाला करून दाखवलं त्यानंतर आपण हे टक्स तिरपे जोडून घेतले हा आणि हा टक्स इकडे जोडला आता आपण फक्त याचं कटिंग कसं करायचं करति ते बघणार आहोत तर खूप सोपं आहे कटिंग कसं करायचं या ठिकाणी त्यानंतर हा जो मुंढ्याचा आकार आहे आपला तो कापून घेणार आहे आपण मैत्रिणींना ऑनलाईन तुम्ही शिकताय मी ऑनलाईन शिकवते तुम्हाला अडचणी येतील मी बऱ्याचशा अडचणी माझ्या पद्धतीने सॉल्व्ह करायचा प्रयत्न करील माझ्याकडून मी शिकव असं शिकवायचा प्रयत्न करणार आहे की जेणेकरून तुम्हाला काही अडचणी येऊ नये फक्त ज्या काही किरको अति किरकोळ गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही तुमच्या मनाने जर समजून घेतल्या तर मलाही बरं वाटेल आणि माझी एनर्जी तुमचे प्रश्न सॉल्व्ह करण्याऐवजी तुम्हाला शिकवण्यात जर जास्त गेली तर मला वाटतं तुम्ही खूप लवकर शिकाल आणि तुम्ही एकदम एक्सपर्ट टेलर बनाल त्यानंतर आपण गळ्याचा आकार कापून घेऊया कालच्या आपल्या मीटिंगमध्ये तुम्ही सगळ्यांनी खूप छान रिस्पॉन्स दिला तुमच्या सगळ्यांचा कॉन्फिडन्स बघून माझासुद्धा खूप का कॉन्फिडन्स वाढलेला आहे आणि मला असं वाटतंय की माझ्या हातून कधी इतके सगळे एक्सपर्ट टेलर बनतील त्यामुळं मी खूप डीपमध्ये शिकवणार आहे तर काळजी करू नका त्यानंतर आपण काय करणार आहे योगपट्टीचं जे माप आहे घेतलेलं ते फक्त इत इथपासून असं सरळ कापून घेणार आहे आपला आता हा जो आहे भाग फ्रंटचा तर तो तयार झालेला आहे आता मी तुम्हाला नंतर तर शिवत आणि सांगणार आहे पण आत्ता पण सांगते ज्यावेळेस आपण मशीनवर शिवणार आहोत तर याचा अंतर अर्धा अर्धा इंच घेणार आहे परंतु हे जे बाकीचे टक्स आहेत हे तीन टक्स अतिशय कमी दाबायचे या ठिकाणी असं तिरप्यामध्ये सुईच्या टोकासारखा हा टक्स आला पाहिजे आणि तसाच तो दाबला गेला पाहिजे हे बघा या ठिकाणी इतकंच अंतर घ्यायचं आहे तुम्हाला दोन्ही बाजूने आणि तितक्याचे अंतर तो टक्स आपल्याला दाबायचं आहे हे बघा हे बघा हे जसं सुईच्या टोकासारखं आलं तसंच हाटक दाबायचं आहे तुम्हाला आणि इथे सुद्धा तुम्ही तो तितकंच अंतर तुम्हाला या ठिकाणी पण घ्यायचं आहे आणि या ठिकाणी पण तो तितकंच अंतर घ्यायचं आहे ओके हे बघा खूप कमी दाबायचं आहे तुम्हाला फक्त या ठिकाणी तुम्ही गोल होऊ द्यायचं नाही आहे जर तुम्ही शिवता आणि या ठिकाणी गोल झालं तर त्याला टक्सला फुगे पडता अतिशय सुईच्या टोकासारखा आपला टक्स आला पाहिजे मी प्रॅक्टिकली तुम्हाला ज्यावेळेस शिवून दाखवल त्यावेळेस तर सांगणारच आहे तो टक्स कसा घ्यायचा आणि कसा शिवायचा आणि ही आपली योगपट्टी आपण पाठीचा भाग आणि पुढचा भाग पाहिलेला आहे आपण लगेचच आता बाही शिकणार आहोत आणि बाहीचा भाग येणार आहे बाहीचं ड्राफ्टिंग मी फ्री क्लासमध्ये पण तुम्हाला दाखवलं आणि आज पण तुम्हाला दाखवत आहे तर मैत्रिणींनो बाहीचं ड्राफ्टिंग करताना सर्वप्रथम तुम्हाला पेपरची घडी घालायची आहे बाहीचं कटिंग हे कधीच सुट्ट्या पेपरवर होत नाही ओके हे बघा या ठिकाणी मी पेपरची घडी घातलेली आहे आणि आपण बाही मला वाटतं साडेसात इंच घेतलेली आहे तर साडेसातमध्ये आता हे साधं ब्लाऊज आहे पूर्ण उंची बाहीच्या पूर्ण लांबीमध्ये साध्या ब्लाऊजला आपण दोन इंच मिळवायचे असतात आणि ज्यावेळेस अस्तरचं ब्लाऊज असतं त्यावेळेस फक्त आपण एकच इंच मिळवतो एक इंच किंवा अर्धा इंचामध्ये सुद्धा आपलं काम होतं परंतु ज्यावेळेस आपल्याला पट्टी फोल्ड करायची असते कुणाकुणाला या ठिकाणी बाहीला जर ब्रॉड पट्टी लागत असेल हे बघा माझ्या सासूबाईंच्या ब्लाऊजला इथे ब्रॉडपट्टी असते तर त्यांच्या ब्लाऊजला बाही लांबीमध्ये मला दोन इंच मिळवावे लागतात तर मी तुम्हाला इथं ब्रॉडपट्टीचंच आज करून दाखवणार आहे नेक्स्ट टाईम आपण ज्यावेळेस बघणार आहोत त्यावेळेस छोट्या पट्टीचं घेऊ परंतु कन्फ्यूज होऊ नका की मॅडम तुम्ही कधी दोन इंच सांगता की कधी दीड इंच सांगता जर बाहीला तुम्हाला ब्रॉडपट्टी लागत असेल तरच दोन इंच घ्या आणि कमी पट्टी लागत असेल तर दीडच इंच घ्या आता बाही लांबी आधी कमी ब्रॉड जाऊ द्या ब्रॉडीचं शिकवतच नाही तुम्ही कन्फ्युज नको व्हायला आपण प्रत्येक वेळेस व्हाय लांबीमध्ये जितकं मिळवतो तितकंच घेणार आहे साडेसात इंच जे माप असतं ते घेणार आहे आणि त्या साडेसातमध्ये मी दीड इंच मिळवते मी नऊ इंचाचीच घेते उगीच तुमचं कन्फ्युजन नको व्हायला आणि तुम्ही म्हणायला की मॅडम तुम्ही तर परत दीड इंच सांगितलं दोन इंच सांगितलं तसं नको पण मी तुम्हाला काय त्याचं रिझन सांगितलं की तुम्ही दोन इंच केव्हा घेऊ शकता ज्यावेळेस तुम्हाला पट्टी ब्रॉड लागत असेल तर हे बघा छत्ती आपल्या माप छातीचं माप आहे छत्तीस आणि घडी पण आपल्याला घ्यायची आहे नऊची म्हणजे छातीचा चौथा भाग म्हणजेच घडी आहे यामध्ये अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घेतो म्हणजे किती घेतो आपण इथं नऊ घेतो प्रत्येकाला छत्तीस मापाच्या बाहीला ब्लाऊजला साडेनऊ इंच लागत नाही नऊ इंचामध्येच होतं परंतु तुम्ही सगळ्या शिकणाऱ्या मैत्रिणी नवीन आहात माझ्यासाठी त्यामुळे मी या ठिकाणी साडेनऊचं सा माप घेते बाही उरली तर कट करून टाकते ते पण कमी कर पडली तर तिला जॉईंट येतो आता साडेनऊचा सा मध्य करायचं आहे सा आपल्याला साडेनऊचा सा मध्य होतो आपला पावणे पाच इंच बरोबर या ठिकाणी मी त्याचा मध्य करून घेतला आहे पावणे पाच इंच त्यानंतर आपण काय करायचं तीन इंच या ठिकाणी माप घ्यायचे प्रत्येक बाहीसाठी हे माप तीन इंच कंपल्सरी आहे त्यानंतर आपण इथे हे जोडून घेणार आहे हा आपला चौकोन तयार झाला आता काय करायचं हे जे तीन जे तीन इंच माप घेतलेलं आहे मी मध्ये त्या तीन इंचापासून आपण इथं एक इंच आणि इथं एक इंच या तीन इंचाचे समान तीन भाग करणारे मी यूट्यूबवर सुद्धा बाही दाखवलेली आहे आधीच्या व्हिडिओमध्ये ड्राफ्टिंग दाखवलं त्या दिवशी फ्री क्लासमध्ये पण तुम्हाला बाहीचं ड्राफ्टिंग दाखवलं आणि आज तिसऱ्यांदा तुम्हाला बाही शिकवती आहे तर अतिशय सोपी बाही आहे पूर्ण उंची अधिक दीड इंच त्यानंतर बाही घडी म्हणजेच बाहीचा छातीचा चौथा भाग अधिक अर्धा इंच बाही घडी म्हणजे तुम्ही ती पेपरच्या घडीवर घ्यायची नाही आहे पेपरच्या घडीवर या ठिकाणी मी जिथं पेपरची घडी घेतलेली आहे ही त्या पेपरच्या घडीवर नेहमी बाहीची उंची आली पाहिजे बरोबर काय घेतलं मी बाही लांबी अधिक दीड इंच अधिक दीड इंच त्यानंतर घेतलं आहे छातीचा चौथा म्हणजेच बाही लांबी बाही घडी अधिकच अर्धा इंच बाही घडीचं माप आणि छातीचा चौथा भाग एकच येतं ओके त्यानंतर काय करायचं आहे या ठिकाणी आहीला आकार द्यायचा आहे इकडनं तुम्ही दीड इंच अंतर इथं मेन्शन करून घेऊ शकता आणि त्या दीड इंचावरच द्या कारण ज्यावेळेस तुम्ही फिटिंग करता इथपर्यंत जर आकार दिला तर फिटिंग केल्यानंतर इथं खूप घोळ येतो ओके हे बघा अतिशय सुंदर असा आपला बाहीचा आकार या ठिकाणी आलेला आहे आणि काय करायचं त्यानंतर दंडघेरा आता माझ्या सासूबाईंचा दंडघेर खूपच कमी आहे त्या दंडघेऱ्यामध्ये साडेचार दंडघेर असेल तर त्याच्यात तुम्हाला दोन इंच मार्जिन मिळवावं लागेल तर त्यांचा दंडघेर कमी आहे म्हणून मी तीन इंच मार्जिन मिळवते दी साडेचार साडेपाच आणि साडेसहा घ्यायला पाहिजे तर मी साधारण सात इंच घेते या ठिकाणी ओके हे माप दंड घेराचा जो निम्मा भाग असतो त्याच्यामध्ये आपण दीड इंच मार्जिन मिळवायचं असतं आणि मग हा आकार असा द्यायचा असतं ओके हे बघा या याप्रमाणे आपली बाही तयार झालेली आहे मी पुन्हा एकदा सांगते बाही लांबी अधिक दीड इंच त्यानंतर बाहीची घडी घ्यायची बाहीची घडी म्हणजेच छातीचा चौथा भाग आणि बाही घडी कोणत्या ब्लाऊजला किती घ्यायची हे मी चार्टमध्ये दिलेलं आहे त्यानंतर करायचे करायचं आहे त्याचा मध्य या ठिकाणी मी त्याचा मध्य केला मध्यानंतर एक दोन आणि तीन त्याचे समान तीन भाग केले वरच्या एक इंचातून एक भाग केला या ठिकाणी मी दीड इंच आतमध्ये घेतलेला आहे ओके दीड एक दोन आणि तीन हे तीन समान भाग केले की एका इंचातून वरचा भाग द्यायचा आणि दुसऱ्या इंचातून आतला भाग द्यायचा तर आपण याच्यानंतर बघणार आहोत बाईचं कटिंग कसं करायचं अतिशय सोपं कटिंग आहे बाईचं या ठिकाणी या ठिकाणी इथपासून तर इथपर्यंत आधी आपण आपण घेऊया का यानंतर काळजीपूर्वक फक्त आणि फक्त ही बाजू कापायची आहे आपल्याला कधी कधी काय होतं तुमच्याकडनं जर हा भाग आधी कापला गेला तर तुमची बाही पूर्णपणे चुकणार आहे तर तुम्ही प्रथम हा एक ते दोनच्या मधला जो भाग आहे तो कापणार आहे ते इथून सरळ असं आपण कापायचं आहे इथपासून तर इथपर्यंत सरळ घ्यायचा हां आणि मग इथून असं सरळ असं कापायचं ओके okay. त्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला ही जी बाही आहे ही अपार्ट करायची आहे म्हणजे अशी वेगळी करायची हे बघा या ठिकाणी ही बाही तुम्ही अशी वेगळी करून घेतली की मग नंतर जो हा तुमचा पुढचा भाग असतो मुंड्याचा तो नंतर तुम्ही या ठिकाणी कट करून टाकायचा आहे ही जी पाकळी आहे ती पाकळी आपण या ठिकाणी कट करून टाकलेली आहे आणि आपला बाहीचा आकार तयार झालेला आहे हे बघा इतकी सुंदर अशी आपली या ठिकाणी बाही तयार झालेली आहे तर कोणताही ब्लाऊज शिवायचा असेल तर तुम्हाला बाही ही अशीच काढावी लागेल तर आज आपण काय बघितलं फोरटक्स ब्लाऊजचा पाठीचा भाग बघितला फोरटक्स ब्लाऊजचा आपण फ्रंट आणि बाही बघितली आज आता आपण आपला जो अभ्यास आहे तो इथे स्टॉप करणार आहे परंतु तुम्हाला उद्या संध्याकाळी सहा वाजेपर्यंत टाईम आहे तर मी तुम्हाला आता होमवर्क काय करायचं ते सांगणार आहे मैत्रिणींनो आजचं माझं काम मी पूर्ण केलेलं आहे परंतु तुमचं काम अजून खूप बाकी आहे तुम्हाला परफेक्ट टेलर बनायचं असेल तर मी जो रो रोजचा रोज तुम्हाला जो होमवर्क देणार आहे तो रोजचा रोज तुम्ही कम्प्लीट करायचा आहे आज आपण छत्तीस छातीच्या मापाचं फोर्टकचं ब्लाऊज शिकलो तुम्ही काय करायचं आहे रद्दी पेपर घ्यायचा आहे साधा आपला आणि त्याच्यावर स्केच पेननी पेन आणि लवकर दिसत नाही तर स्केच पेननी काय करायचं आहे प्रत्येक ब्लाऊजची उंची ही तेरा आहे असं समजायचं आणि तेरा मापाच्या उंचीपासून अठ्ठावीसचं तीस बत्तीस चौतीस छत्तीस अडोतीस पासून तर अठ्ठेचाळीसपर्यंत अठ्ठावीस तीस बत्तीस चौतीसपासून तर अठ्ठा अठ्ठेचाळीसपर्यंत सगळ्या प्रकारचे पाठीचे भाग आणि पुढचे भाग आणि बाही काढायची प्रत्येकाने घरी हा जो होमवर्क आहे हा तुम्हाला उद्या सायंकाळी सहा वाजेपर्यंत टाईम आहे तोपर्यंत तुम्ही उद्या दिवसभर पेपर कटिंग पेपर कापायचे आहेत आणि पेपरवर आखून बघायचं आहे तर काय करायचं छत अठ्ठावीसचं माप घेतलं की त्याला उंची तुम्ही तेरा इंच घ्या तेरा ही तुमची तयार उंची असेल त्याच्यामध्ये एक इंच मिळून ती चौदा होईल तर असं अशाप्रमाणे अठ्ठावीसपासून अठ्ठेचाळीसपर्यंत तुम्ही सगळ्या प्रकारचे पेपर कटिंग घरी करायचे आहेत फोरटक्सचे मग आपण उद्याच्या याच्यामध्ये हे कपड्यावर कसं ठेवायचं आणि त्याचं स्टिचिंग कसं करायचं हे उद्याच्या भागात बघणार आहोत आजचा आपला पहिला भाग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही रात्री रिप्लाय करून नक्कीच सांगा आणि मी तुमच्या रिप्लायची वाट बघते आहे फक्त एक थम द्यायचा आहे तुम्ही मला म्हणजे मला समजेल की तुम्हाला काय समजलं आणि नव्याण्णव टक्के मी माझ्याकडून तुम्हाला कुठल्याही प्रकारची शंका येणार नाही अशा पद्धतीने शिकवलेलं आहे तरी पण जर तुम्हाला एखादी शंका आलीच तर तुम्ही ती वॉइस मेसेजद्वारे मला विचारू शकता परंतु तुम्ही याची प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे तर मी आज आजच्यासाठी तुमची रजा घेते आणि उद्या पुन्हा याच टायमिंगवर तुम्हाला भेटेल धन्यवाद you mm -hmm.